हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गोडाचा शिरा. त्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य: एक मोठा बाउल रवा, अर्धी वाटी साखर, एक पाऊण वाटी तूप, त्याच्यानंतर केशर, वेलची पावडर आणि बदामाचे काप. आता आपण गॅस पेटवला आहे, कढई आपली गरम झालेली आहे, याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. आपण याच्यामध्ये बदामाचे काप तळून घेऊया. आता आपले बदामाचे काप चांगले फ्राय झालेले आहेत, छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया. आता रवा भाजून घेऊया तुपामध्ये, छान गुलाबी रंगाचा येईपर्यंत छान रवा भाजूया. आता रवा आपला छान भाजून झालाय बदामी रंगाचा, मंग वास पण सुटलाय त्याचा. आता ह्याच्यात आपण साखर घालूया. आपण हे जे पाणी गरम केलंय ते आपण ह्याच्यामध्ये घालू. शिरा आपला तयार झालाय. आता आपण वेलची पावडर घालूया ह्याच्यामध्ये, परत एकदा मिक्स करूया याला छानपैकी. छान फुललाय आपला. आता याला केशर आणि तळलेले बदाम ह्यांनी आपण गार्निश केलेलं आहे. आता आपण ही डिश आपली रेडी आहे आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.